हाय, आपण बनवणार आहोत डांगराच्या वेलीची भाजी. तर इथे आपण घेतलेले आहे डांगराच्या वेलीचे पानं असतात, ते वेलीचे पानं आपण आता ती साफ करून घेऊया, धुवून आणि कापून घेऊया ती भाजी. आणि 2 किंवा 3 कांदे घ्यायचे आहेत कापून. इथे आपण कढईत तेल तापत ठेवून आणि कमी साहित्यामध्ये फक्त मिरची, कांदा, जिरे वगैरे आपण टाकू शकतो. इथे मी तेल टाकतो, तेलामध्ये मिरच्या तळून घेतल्या आणि त्यानंतर कांदा परतायला टाकला आहे. आपण यामध्ये ऑप्शनली लसूण पण टाकू शकतो, पण मी घाईमध्ये नाही टाकलेला लसूण. कांदा आणि मिरची परतून घेतलेली आणि कांदा परततानाच त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कांद्याचा गोल्डन ब्राउनिश कलर येऊपर्यंत कांदा परतायचा आहे. आणि कांदा परतून झाला की त्यात ती भाजी टाकून परतायची आहे आणि वाफेवरती शिजवायची आहे. ह्या भाजीला जास्त म्हणजे पाणी टाकण्याची गरज नाही आहे आणि वाफेवरच ही भाजी होते 5 ते 10 मिनटामध्ये. मेथीची भाजी आपण जशा प्रकारे शिजवतो त्याचप्रकारे ही भाजी बनवायची आहे. आणि काही जास्त खूप साहित्य पण नाही लागत आहे, खूप इन्स्टंट आणि कोणी बनवू शकतो ही भाजी. चवीला जसे माठाची, तांदूळक्याची ह्या ज्या भाज्या जशा लागतात तशा प्रकारे राजगिऱ्याची भाजी त्या टाईपमध्ये याची टेस्ट लागते आणि खूप छान. गावाकडे सहसा भरपूर वेल उपलब्ध होतात, म्हणजे वेल असतात पावसाळ्यामध्ये. तर गावाकडे सर्रास म्हणजे बनवली जाते ही भाजी. जेव्हा का भाजीला नसलं तर ही भाजी बनवतातच आवर्जून आणि खूप छान टेस्टी भाजी लागते. पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाही